फक्त एवढंच काय झालं असं रुसून बसायला? मी अजूनही चिडलेलीच आहे तुझ्यावर खडूस. तू जोपर्यंत मला प्रूव्ह करून दाखवत नाही की नेत्राताई तुझ्या बरोबर दिल्लीला आली नव्हती तोपर्यंत मी कट्टीच असणार आहे. काय करावं आता ह्या मुलीच? देवा, या बाईला कस समजावून सांगू मी आता? तू ना अजिबात ऐकतच नाहीस ग. तुम्ही मला काही करायला सांगाल आणि मी ऐकेन. इतक्या वर्षात कधी वटसावित्रीचा उपवास मोडला नाही आणि तुम्ही काय सांगताय उद्या वटसावित्रीचा उपवास करू नको? अगं पण तुझ्या तब्येतीसाठीच सांगतोय ना. पण तुमच्यासाठीच करते ना. म्हणूनच सांगतोय माझ्यासाठी करू नकोस. माझं आयुष्य वाढावं म्हणून स्वतःच आयुष्य कमी करून घेऊ नकोस. तुम्ही माझ्या आता श्रद्धेच्या आड येऊ नका. मला हे सांग, वटपौर्णिमा उद्या आहे, तुला माहित होत की नाही? मग कशाला गेलीस त्याच्या आधी त्या सहलीला? हे नेहमीच आहे तुझं, असं कुठेतरी जायचं सहलीला आणि मग ते सगळं अंगावर आलं की कुरकुर कुरकुर करत बसायचं. कशाला जायचं? काय कारण होतं जायचं? तुमचा हा रागा कशासाठी चाललाय ना ते कळलं मला. कशासाठी? तुम्ही गावाला गेला होतात आणि मी सहलीला गेले म्हणून नाराज आहात तुम्ही. बाकी माझी ही काळजी वगैरे आहे ना हे फक्त दाखवण्यापुरती. खर तर ना तुम्हाला माझा हेवा वाटतो. हेवा असं असत तर मी तुम्हाला सहलीला जायला नकार दिला नसता का? हो, पण तुम्ही परवानगी दिलीत आणि आम्ही लगेच जाऊ असं कुठे वाटलं होतं तुम्हाला? अच्छा, एवढं ओळखतेस नवऱ्याला? मलाही सांग, नवऱ्यासाठी का नाही थांबलीस मग तू? का गेलात का मला सोडून? उद्याची वटपौर्णिमा झाल्यानंतर आपण सगळे जण गेलो असतो. अहो असं काय करता, मुलांच्या रजेचा प्रश्न होता ना. आणि लग्नानंतर अप्पू आणि शशांक कुठे बाहेर फिरायला गेले नव्हते ना. सगळी मुलं तयार झाली म्हणून मी पण गेले. ठीक आहे, मला घेऊन गेली नाहीस याची शिक्षा म्हणून उद्याचा उपास करायचा नाहीस. तुम्ही ना ठरवा आधी. माझी काळजी वाटते म्हणून मी उपवास करायचा नाही का? तुम्हाला सहलीला घेऊन गेले नाही म्हणून मी उपवास करायचा नाही? दोन्ही कारणांसाठी करू नकोस. विषय संपला, उद्याचा उपास रद्द. आता मला जरा शांतपणे वाचू दे. अरे माई सुवाई पन्ना काकू, मला चहा हवाय. कोणी मला चहा देईल? खडूस, तू इथे काय करतोस? थँक्यू. तुला अजूनही समजलेलं नाहीये का मी कोण आहे ते? नेत्राताई, हे बघ, हे घर माझं आहे. या घरातली माणसं माझी आहेत. हा माझा नवरा आहे. तू कोण आहेस माझ्या नवऱ्यावर अशी हक्क सांगणारी? मला सांगायची गरज नाहीये ते. शशांक सरांनीच तो हक्क दिलाय मला. बघ ना, मला स्वतःच्या हातांनी चहा करून दिलाय त्याने आणि आता मी इथेच राहणार. हो ना सर? हो हो. शशांक सर. ए ए नेत्राताई, ठेव ठेव. तू तू सर आताच्या आता आमचं घर सोडून निघून जा. सर सर, तू शशांक सर. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. नेत्राताई खडूसला सोड. नेत्राताई खडूसला सोड. तू अपूर्वा, काय काय चाललंय सगळं? ती कोण? नेत्राताई, ती चिकटून उभी होती तुला. तू माझं स्वप्न बघत होतीस का? हा, पण तरी सांग ना. ती अशी ती तुला अशी मिठी मारली होती तिने आणि मला म्हणते कशी की मी आता इथेच राहणार आहे कायमची, कारण मला माझ्या शशांक सरांनी परमिशन दिली आहे.
इथे राहायची. अगं पण हे स्वप्न बघितलंयस तू, प्रत्यक्षात काय घडलेलं नाहीये तसं. नाही पण स्वप्नात तर मला दिसलं ना असं सगळं, मग ते कधी पण खरं होऊ शकतं. मला ना तुझ्याशी वाद घालायचा नाहीये, तू तू झोप. खरंच तू आधी मला सांग, नेत्राताईने तुझा हात धरलाच का? अरे तिने तुझ्या स्वप्नात माझा हात धरला होता. का धरला होता हे मी कसं काय सांगू? स्वप्नाचं नाही बोलत. मग आपण पिकनिकला गेलो असताना जेव्हा आपण हरवलो होतो तेव्हा आपल्याला शोधत शोधत अमेय दादा आणि बाबा तिथे आला होता. त्यांच्या बरोबर नेत्राताई पण तिथे आली होती. तेव्हा तिने तुझा हात धरला होता. धरला असेल हात, मला बघून तिला आनंद झाला असेल म्हणून. बाकी काय? हो मी पण हरवले होते, मी पण सापडले ना नंतर, मग मला पण बघून तिला आनंद व्हायला पाहिजे. झाला का? नाही झाला. माझा हात पकडला तिने? नाही पकडला. तुझा हात पकडला. तुझं हे काय चाललंय अपूर्वा? तिने माझा हात धरला होता ना, कमी तिथं धरला होता? नाही ना. मग मला का तुझा विचारतेस? तू सरळ झोप आता, फार उशीर झालाय. मी नाही झोपणार आणि मी तुलाही झोपू देणार नाहीये. बर खडूस मला एक सांग, आपण जंगलात गेलो होतो तिथे समजा आपल्या समोर एखादा वाघ आला असता आपल्याला खायला, तर तू तिला असं म्हणाला असतास का? बाबा रे आलायस आता तू माझ्या समोर, यात माझी काही चूक नाही आहे म्हणा, पण मी पळणार नाही, मी पळणार नाही. खा मला तू, तू असं केलं असतास का? असं बोलला असतास का? काय लॉजिक आहे तुझं? तुला काहीच कसं वाटत नाही? एक तर दिवसभर एवढं दमलो होतो आपण, प्रवास केलाय, त्या जंगलात तुला शोधत पायपीट केली आहे, उद्या सकाळी ऑफिसला जायचंय. नाही पण तुला काय त्याचं, तू दुसऱ्यांचे प्रॉब्लेम कधी समजून घेतेस का? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.